जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाच्या बाहेर कुणीही जाणार नाही. नियमामध्ये राहून मी पहिल्या दिवशी नियोजनाची बैठक जेव्हा घेतली, तुम्हालाही मी त्याचं ब्रीफिंग दिलं होतं की 50 डेसिबल का काय अशी जी काय हायकोर्टानं मर्यादा घालून दिलेली आहे डॉल्बीला, त्या मर्यादेमध्ये कुठलंही वाद्य वाजवायला आमची मनाई नाही, कुठली मिरवणूक काढायला आमची मनाई नाही. जी काही शिथिलता शेवटचे 5 दिवस 4 दिवस आपण देतो ती शिथिलता सरकारनं दिलेली आहे, त्यामुळे उत्सवावरती कुठलंही आमचं बंधन नाही. पण त्याचा अतिरेक करणं आणि इतर लोकांना त्याचा त्रास होणं असं जर कुठं होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल. तपासून घेऊ आम्ही खासदार महोदयांचं वक्तव्य, नियम काय आहेत, हायकोर्टाच्या डायरेक्शन्स काय आहेत, राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय कशा पद्धतीनं फॉलो केलं जातं ह्या सगळ्याची माहिती माननीय खासदार साहेबांना अवगत केली जाईल. मी म्हणलं ना, खासदार साहेबांना जे नियम आहेत, जे आत्ताची प्रचलित पद्धत आहे, जे हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, महाराष्ट्रातल्या इतर 34-36 जिल्ह्यांमध्ये जी कार्यपद्धती आहे, या सगळ्याच्या बाबतीतलं त्यांना माहिती अवगत करून दिली जाईल. कुणीही नियमाच्या बाहेर गेलं, कुणीही कायदा उल्लंघन केलं तर ज्या तरतुदी नियमात आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. शब्दात सूचना दिलेल्या आहेत आणि अनेक वेळा या बाबतीत राज्यातल्या इतर जिल्ह्यात कोर्टाने सुद्धा पोलिसांना फटकारलेला आहे. त्यामुळं या बाबतीत जे आरोग्याला अपायकारक आहे अशा बाबतीत कुठेही ते सहन केलं जात